एक महत्वाची आणि मोठी बातमी आता आपण पाहणार आहोत. कोकण पदवीधर मधनं आता मनसेनं अभिजित पानसे यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे. मनसेकडून कोकण पदवीधरसाठी उमेदवार रिंगणात उतरवण्यात आलेला आहे. विधान परिषद कोकण पदवीधर मतदारसंघासाठी अभिजित पानसे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलेलं आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. अल्पेश करकरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. अल्पेश, मनसेनं अभिजित पानसे यांना उमेदवारी दिलेली आहे, महायुतीकडनं ते उमेदवार आहेत का, काय नेमकी या संदर्भातली माहिती? महाराष्ट्र विधान परिषद कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक येत्या 26 जूनला पार पडणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता मनसेकडून या निवडणुकीसाठी अभिजित रमेश पानसे यांना संधी मनसेकडून देण्यात आलेली आहे अशा आशयाचं पत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं नुकतंच जाहीर केलेलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हा अधिकृत उमेदवार आहे. मनसे ही विधान परिषद किंवा पुढील ज्या निवडणुका होणार आहेत त्याच्यामध्ये महायुतीमध्ये सहभागी नसणार आहे. आपण पाहिलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फक्त महायुतीला लोकसभा निवडणुकांपुरतीच पाठिंबा दिला होता आणि त्यामध्ये आता ही निवडणूक आलेली आहे आणि मनसेने आपला उमेदवार जाहीर केलेला आहे. तर दुसरीकडे आपण पाहिलं तर त्या मतदारसंघामध्ये भाजपचे निरंजन डावखरे हे विद्यमान आमदार आहेत, त्यांचा कार्यकाळ संपतो आणि त्यांना पुन्हा एकदा संधी ते मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप विरुद्ध मनसे अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता मनसेच्या ही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अधिकच अशा राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची दाट शक्यता आहे. अजिंक्य, ठीक आहे. अल्पेश, धन्यवाद, सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.